हेलो स्टूडेंट्स, प्रीवियस लेक्चरला आपण कुकीज अँड ब्राउजर डाटा हे जे फोर्थ युनिट आहे ते सुरू केलं होतं. तर त्यामधले आपण कुकीजचे बेसिक कॉन्सेप्ट काल स्टडी केली होती. आज आपल्याला त्यामध्ये कुकीजचे नेक्स्ट जे काही कन्सेप्ट आहेत ते स्टडी करायचे आहेत. त्यामधला फर्स्ट जो आजचा कुकीजचा जो कन्सेप्ट आहे तो आहे रीडिंग अ कुकी व्हॅल्यू. म्हणजे ज्यावेळेस आपण कुकी क्रिएट काल करण्याचं बघितलं होतं प्रोग्राम, मग ही ज्या कुकीज आपण क्रिएट करतो ते आपण रीड पण करू शकतो. म्हणजे कोणत्या कोणत्या कुकीज सेव झालेल्या आहेत ते पण आपण चेक करू शकतो. ठीक आहे, तर बघूया आपला कन्सेप्ट आजचा. रीडिंग अ कुकी व्हॅल्यू, व्हेन कुकी इज क्रिएटेड इट कॅन बी रीड बाय द ब्राउजर. ओके, ज्यावेळेस कुकी क्रिएट होते ती ब्राउजर थ्रू आपण रीड करू शकतो. द व्हॅल्यू ऑफ द डॉक्युमेंट डॉट कुकी ऑब्जेक्ट इज द कुकी अँड इट इज इन द स्ट्रिंग फॉर्मॅट. बघा, जी कुकीची व्हॅल्यू आहे ती डॉक्युमेंट डॉट कुकीज ऑब्जेक्टमध्ये स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये सेव्ह केली गेलेली असते. द डॉक्युमेंट डॉट कुकी स्ट्रिंग विल कीप अ लिस्ट ऑफ नेम व्हॅल्यू पेअर सेपरेटेड बाय सेमी कोलन वेअर नेम इज द नेम ऑफ कुकी कुकी अँड व्हॅल्यू इट इज इट्स असोसिएटेड स्ट्रिंग व्हॅल्यू टू द नेम. म्हणजे काय, डॉक्युमेंट डॉट कुकी यामध्ये स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये नेम व्हॅल्यू पेअरनी कुकीज काय असते स्टोअर असते. नेम म्हणजे आता युजर नेम आणि त्याची व्हॅल्यू. मग सपोज आपण युजर नेम घेतलं आणि युजर नेमची व्हॅल्यू टाकलं ॲडमिन, मग युजर नेम इज इक्वल टू ॲडमिन अशा पेअरमध्ये सेमी कोलननी सेपरेट करून ह्या व्हॅल्यू स्टोअर असतात. म्हणजे सपोज आता आपण 5 व्हॅल्यू स्टोअर केल्या, सपोज युजर नेम ॲडमिन, युजर नेम मॅनेजर, युजर नेम सुपरवायझर आणि प्रत्येकाच्यामध्ये काय येईल सेमी कोलन. या पद्धतीने याच कुकीजच्या व्हॅल्यूज काय असतील स्टोअर असतील. आफ्टर ॲडिंग अ न्यू व्हॅल्यू पेअर टू द डॉक्युमेंट डॉट कुकी दॅट न्यू पेअर विल कॉन्केटेड टू द स्ट्रिंग ऑफ डॉक्युमेंट डॉट कुकी. आणि ह्या सर्व 1 by 1 काय होतात ॲड केल्यानंतर डॉक्युमेंट डॉट कुकीला मध्ये जी काही स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये कुकी स्टोअर आहे त्याला अटॅच होत चालतात आणि ते सेपरेट असतात सेमी कोलन. Using split function, we can get the name and values. Okay, split function वापरून आपण ह्या वेगवेगळ्या कुकीज काय करू शकतो बघू शकतो. We get two elements. First is name and second is value. बघा, split केल्यानंतर name हा एक सेपरेट split होईल आणि value त्याची value म्हणजे यूजर नेम आणि हा नेममध्ये येईल आणि सेकंड वेळाची व्हॅल्यू सपोज ॲडमिन, मग ही सेपरेट. अशा दोन गोष्टी आपल्याला स्प्लिटनी सेपरेट भेटतील. वी कॅन ॲक्सेस दोज एलिमेंट ॲज ॲरे 0 अँड ॲरे 1 नेम व्हॅल्यू रिस्पेक्टिवली. बघा, जर ॲरेची ॲरेमध्ये ह्या व्हॅल्यू जर आपण बघितलं तर ॲरे 0 म्हणजे 0 लोकेशनला नेम असेल म्हणजेच युजर नेम असेल आणि ॲरे 1ला त्याचं ॲक्च्युअल व्हॅल्यू म्हणजे सपोज ॲडमिन अशी व्हॅल्यू आपल्याला भेटेल. आणि मग ॲरे 0 आणि ॲरे 1 ह्या दोन गोष्टी वापरून आपण हे युजर नेम आणि त्याची व्हॅल्यू आपण रीड करू शकतो. अशा ह्या सर्व स्टेप बाय स्टेप आपल्याला फॉलो करून आपण कुकीजच्या व्हॅल्यूज काय करू शकतो, रीड करू शकतो. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट जो काय कन्सेप्ट आहे तो आहे रायटिंग अ कुकी व्हॅल्यू. बघा, नवीन जर व्हॅल्यू आपल्याला कुकीजमध्ये ॲड करायचे आहे, सपोज आता आपण युजर नेम आहे, युजर नेम जर चेंज करायचा आहे आपल्याला, तर त्यालाच म्हणतात रायटिंग अ न्यू व्हॅल्यू. ओके, बघा आपण, रायटिंग अ कुकी इज सेम ॲज क्रिएटिंग अ न्यू वन. बघा, नवीन व्हॅल्यू ॲड करणं याला हेच ॲज इट इज सेम आहे जसं की आपण कुकी क्रिएट केली होती. काल आपण बघितलं कुकी आपण क्रिएट केली होती. ठीक आहे, मग त्या कुकी क्रिएट करण्याप्रमाणेच नवीन व्हॅल्यू ॲड करणं हे सेम गोष्ट आहे. इफ यू वॉन्ट टू चेंज द व्हॅल्यू ऑर एक्सपायरी डेट ऑफ द कुकी वी हॅव टू रिराईट द कुकी ॲज फॉलोज. ओके, बघा, जर आपल्याला नवीन कुकी राईट करतो आपण, नवीन कुकी ज्याप्रमाणे राईट करतो त्याचप्रमाणे आपल्याला कुकीची व्हॅल्यू जर चेंज करायची असेल, राईट करायची असेल कुकी, तर आपल्याला त्याच पद्धतीने जावं लागतं. बघा, आता डॉक्युमेंट डॉट कुकी युजर नेम इज इक्वल टू स्टुडंट असं मी ऑलरेडी घेतलेलं आहे. ठीक आहे, आता मला हे युजर नेम स्टुडंट चेंज करायचं आहे, तर मी काय करणार, डॉक्युमेंट डॉट कुकी इज इक्वल टू युजर नेम इज इक्वल टू ॲडमिन, म्हणजे सेम कुकीज पुन्हा राईट करणार, फक्त त्यामध्ये काय असेल युजर नेम चेंज असेल. ओके, त्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आहे डिलिटिंग अ कुकीज. बघा, इफ द कुकी इज टेम्पररी देन द कुकी विल बी डिलिटेड ॲटोमॅटिकली.
आफ्टर क्लोजिंग द ब्राउजर. अपन बगित होता दोन टाइप्स है कुकी, जे सेशन कुकी आणि परसिस्टंट कुकी. सेशन कुकी मे जोपर्यंत सेशन लॉग इन आहे तोपर्यंत कुकी स्टोर असतात, लॉग आउट झाल्यानंतर कुकीज काय होतात, एक्सपायर होतात. पण जर परसिस्टंट कुकी असेल तर परसिस्टंट कुकीज मध्ये त्याला एक एक्सपायरी डेट असते ती, आणि त्या एक्सपायरी डेटपर्यंत त्या कुकीज काय असतात, कम्प्युटरच्या ब्राउजरच्या फोल्डरमध्ये त्या स्टोर असतात. ठीक आहे. If we want to delete the temporary cookies without closing the browser, we must update the expiry date of the cookie to the past date. जर आपल्याला टेम्पररी कुकी जर डिलीट करायचे असतील आणि ब्राउजर क्लोज न करता जर डिलीट करायचे असतील तर आपल्याला काय करावं लागतं, एक्सपायरी डेट काय करायची, आपल्याला ओल्ड डेट एखादी काय करायची आहे त्या ठिकाणी सेट करायची आहे. ऑल्सो टू डिलीट द परसिस्टंट कुकी वी मस्ट अपडेट द एक्सपायरी डेट ऑफ द कुकी टू द पास्ट डेट मॅन्युअली. दोन्ही पण टेम्पररी कुकी आणि परसिस्टंट कुकी, या दोन्ही जर कुकी आपल्याला जर डिलीट करायचे असेल तर आपल्याला मॅन्युअली काय करायचं आहे, त्याला त्याच कुकीला ॲज अ एक्सपायरी डेट म्हणून काय करायचं, कधी पास्ट म्हणजे जी डेट होऊन गेलेली आहे जुनी डेट आपल्याला काय करायची आहे, त्याला सेट करायची आहे. द ऑटोमॅटिकली कुकीज गेट एक्सपायर्ड अँड इट विल बी डिलीटेड बाय द ब्राउझर. ओके, बघा हे जे आपण ज्यावेळेस एक्सपायरी डेट याला सेट करतो त्यावेळेस त्या ऑटोमॅटिकली ब्राउजर काय करतं, डिलीट करतं, कारण की त्याची एक्सपायरी डेट काय करतो आपण, ओल्ड डेट त्याला सेट करत असतो. वी यूज टू सेट द डेट 1 जानेवारी 1970 इन द फॉर्मॅट ऑफ थर्सडे 1 जानेवारी 1970 आणि GMT हा टाईम फॉर्मॅट आहे. या टाईम फॉर्मॅटमध्ये आपल्याला काय करायचं, डेट त्याला सेट करायची आहे. मग अशा पद्धतीने document.cookies इज इक्वल टू कुकीज नेम इज इक्वल टू कुकी व्हॅल्यू, म्हणजे इथं कुकी नेम असेल तर कुकी व्हॅल्यू असेल आणि त्यानंतर एक्सपायर्स आणि ती जी काय डेट असेल ती डेट आपल्याला ह्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला काय करायची आहे, सेट करायची आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, कुकीज डिलीट करू शकतो. त्यानंतर जर आपल्याला कुकीला जर एक्सपायरी डेट सेट करायची आहे, नवीन काहीतरी एक्सपायरी डेट आपल्याला सेट करायची, मग ती पास्ट असेल किंवा पुढची आपल्याला डेट आपल्याला सेट करायची असेल तर ती बघू आपण कसं करतं. सेटिंग द एक्सपायरेशन डेट ऑफ कुकी, यू कॅन एक्सटेंड द लाईफ ऑफ कुकी बाय सेटिंग अ न्यू एक्सपायरेशन डेट टू द कुकी. म्हणजे बघा, जर कुकी काही 1 महिन्याने किंवा 2 दिवसांनी जर एक्सपायर होणार असेल आणि आपल्याला त्या कुकीची एक्सपायरी डेट एक्सटेंड करायची आहे, वाढवायची, तर आपण त्याला काय करू शकतो, एक्सपायरी डेट त्याला देऊ शकतो. दिस कॅन बी डन सेटिंग द एक्सपायरी ऍट्रिब्यूट टू द न्यू डेट अँड टाईम. म्हणजे एक्सपायर वापरून आपल्याला न्यू डेट अँड टाईम त्याला प्रोव्हाइड करायचं आहे. द न्यू डेट ऑब्जेक्ट इज ऑब्टेन बाय द युझिंग न्यू डेट. न्यू डेट आपण वापरून काय करू शकतो, नवीन डेट घेऊ शकतो. द डेट हॅज फॉलोइंग फंक्शन टू गेट द मंथ अँड डेट टू सेट द मंथ ऑफ द डेट अँड फॉर्मॅट ऑफ द डेट स्ट्रिंग. बघा, आपल्याला गेट मंथ, सेट मंथ आणि टू ETC स्ट्रिंग हे 3 फंक्शन डेट सेट करण्यासाठी आपल्याला वापरायचे आहेत. बघा, गेट मंथ काय करेल, दिस फंक्शन रिटर्न्स द मंथ ऑफ द करंट डेट ऑब्जेक्ट. आत्ताचे म्हणजे करंट मंथ आहे त्याचा मंथ हा काय येईल, ह्या गेट मंथ येईल. त्यानंतर सेट मंथ, दिस फंक्शन सेट मंथ टू द करंट डेट ऑब्जेक्ट. जो काय डेट ऑब्जेक्ट आहे त्याला आताचा जो काय करंट डे मंथ चालू आहे तो सेट करेल. त्यानंतर टू ETC स्ट्रिंग, दिस फंक्शन फॉर्मॅट्स द डेट इन द स्टँडर्ड फॉर्मॅट टू सेट द एक्सपायरेशन डेट ऑफ द कुकी. टू ETC स्ट्रिंग काय करेल, स्टँडर्ड फॉर्मॅट जो काय आता आपण बघितला त्या फॉर्मॅटमध्ये त्या डेटला कन्वर्ट करेल आणि तो ॲज अ एक्सपायरी डेट म्हणून त्याला काय करेल, सेट करेल. ठीक आहे. आता हे जे काही आपण सर्व कन्सेप्ट बघितले आहेत याचे आपण प्रोग्राम बघूयात. बघा, हा जो प्रोग्राम आहे तो आहे रीड कुकीसाठी. कुकीज आपण कशा रीड करायच्या, नेहमीप्रमाणे आपला HTML टॅग, हेड टॅग, स्क्रिप्ट टॅग. स्क्रिप्ट टॅगमध्ये एक रीड कुकी फंक्शन घेतलंय, एक व्हेरिएबल घेतलाय कुकीज नावाचा आणि त्याला document.cookies हे जे काही कुकीचं फंक्शन आहे आपण बघितलं होतं. document.cookies मध्ये कुकीज आपण क्रिएट करतो. मग ह्या document.cookies त्याला असाईन केलं कुकीज, या कुकीज व्हेरिएबलमध्ये येतील. त्यानंतर काय केलं, document.write ने ऑल स्टोर्ड कुकीज आणि त्या ह्या कुकीज व्हेरिएबलमध्ये आल्या आहेत, त्या आपण इथं घेतल्या, प्रिंट केल्या थोडक्यात. त्यानंतर आता आपल्या सगळ्या कुकीज तिथे दिसतील. त्यानंतर एक व्हेरिएबल घेतलं मी कुकी ॲरे नावाचा, त्याला काय केलं कुकीज डॉट स्प्लिट स्प्लिट केलं आणि स्प्लिटर म्हणून हा एक सेमिकोलन वापरलेला आहे. ठीक आहे. स्प्लिट केलं आपण जे आता याच्या थेअरी पार्टमध्ये बघितलं त्याला स्प्लिट करावं लागतं आपल्याला. त्यानंतर एक फॉर लूप वापरला, फॉर लूपनी काय केलं, जोपर्यंत कुकीज आहे तोपर्यंत त्याला मी काय केलं आहे, कुकीच्या ॲरे लेंथवरून त्याला रिपीट केलेलं आहे. त्यानंतर बघा काय केलं, नवीन एक व्हेरिएबल घेतला कुकी पेअर
आणि कुकी ॲरे ऑफ आय. आता बघा, जसं जसं हा ॲरे इथं फिरणार आहे 0, 1, 2 लोकेशनला, तशी तशी एक एक व्हॅल्यू काय होणार आहे, कुकी पेअरमध्ये येणार आहे. त्यानंतर काय केलं, नेम एक पुन्हा एक व्हेरिएबल घेतला, नेम व्हॅल्यू ॲरे, आणि कुकी पेअरला काय केलं, स्प्लिट केलं इज इक्वल टू नी. आता याने काय होईल की स्प्लिट केल्यानंतर व्हॅल्यू, सपोज आता युजर नेम आणि ॲडमिन ह्या व्हॅल्यू काय होतील, स्प्लिट होतील. बघा, एक व्हॅल्यू पुन्हा एक व्हेरिएबल घेतला नेम नावाचा, आणि नेम व्हॅल्यू ॲरे. आता 0th लोकेशनला आणि 1 लोकेशनला काय, 0 लोकेशनला असेल युजर नेम आणि व्हॅल्यू, पुन्हा व्हेरिएबल एक व्हेरिएबल घेतला व्हॅल्यू नावाचा, नेम व्हॅल्यू ॲरे 1, 0 लोकेशनला असेल युजर नेम आणि 1 लोकेशनला असेल त्याचं ॲक्च्युअल व्हॅल्यू. आणि त्या व्हॅल्यू काय केल्या, डॉक्युमेंट डॉट राईटने प्रिंट केलेल्या आहेत. इकडं फंक्शनमध्ये काय केलं, सॉरी बॉडी टॅगमध्ये एक बटन घेतला आणि त्याच्या बटनच्या ऑन क्लिकवरती काय केलं, रीड कुकी हे फंक्शन कॉल केलेलं आहे. त्यानंतर आता डिलीट कुकीचं बघूया आपण, डिलीट कुकीचं प्रोग्राम. त्यामध्ये बघा, एक फंक्शन घेतलंय डिलीट कुकी आणि एक व्हेरिएबल घेतलाय कुकी व्हॅल्यू नावाचा, आणि त्याला नेहमीप्रमाणे युजर नेम डॉट व्हॅल्यू हे त्याला असाईन केलं आहे, जसं आपण इकडे केलं होतं. बघा, आता हे युजर इथं डॉक्युमेंट डॉट कुकी आपण केलं होतं, मग आता इथं काय केलं मी, याला युजर नेम म्हणजे जे कुकीच्या व्हॅल्यू आहे त्यामधून युजर नेम या कुकी व्हॅल्यूला असाईन केलं. त्यानंतर डॉक्युमेंट डॉट कुकीज इज इक्वल टू युजर नेम इज इक्वल टू कुकी व्हॅल्यू, आणि त्याला एक एक्सपायरी डेट काय केली, ओल्ड एक्सपायरी डेट प्रोव्हाइड केलेली आहे. आणि हे केल्यानंतर ओल्ड एक्सपायरी डेट प्रोव्हाइड केल्यानंतर ती कुकी काय होईल, डिलीट होईल. त्यानंतर मेसेज टाकला कुकी इज डिलीटेड, इकडे एक बटन घेतलं आणि त्या बटनवरती हे फंक्शन काय केलेलं आहे, डिलीट कुकी नावाचं कॉल केलेलं आहे. त्यानंतर चेंज डेटचा एक प्रोग्राम आहे, तो पण बघू आपण. बघा, नेहमी एक फंक्शन घेतलं त्याला एक व्हेरिएबल दिला व्हॅर नाऊ आणि न्यू डेट, म्हणजे हे काय करेल, नवीन एक डेटचा आपण काय केला, ऑब्जेक्ट क्रिएट केला. त्यानंतर नाऊला काय केलं, म्हणजे आता ही न्यू डेट कशामध्ये, नाऊमध्ये, म्हणजे नाऊला काय केलं, सेट मंथ, ठीक आहे, म्हणजे आत्ताचा जो करंट मंथ आहे, सेट मंथ गेट मंथ आत्ताचं आपण बघितलं, सेट मंथ आत्ताचा जो काय मंथची जी काय व्हॅल्यू आहे ती येईल. त्यानंतर नाऊ डॉट गेट मंथ, बघा ही नाऊ डॉट गेट मंथनी प्लस 1, आता ही ॲरेचं कन्सिडर करून जर आपण मंथ घेतलं तर आपल्याला 0 म्हणजे 0 प्लस मंथ प्लस 1 व्हॅल्यू करावं लागेल, गेट मंथनी ती व्हॅल्यू येईल, सिस्टीम डेट प्लस 1 करावं लागतं आपल्याला. म्हणून इथं गेट मंथ प्लस 1 केलं आणि ती व्हॅल्यू सेट मंथला केली नाऊला, म्हणजे काय होईल की जी गेट जी ती गेट मंथ काय करेल, व्हॅल्यू घेईल आणि ती सेट मंथ ही नाऊ व्हेरिएबलला ती व्हॅल्यू सेट करेल. त्यानंतर काय केलं, एक नवीन व्हेरिएबल घेतला कुकी व्हॅल्यू, कुकी व्हॅल्यू इज इक्वल टू युजर नेम, ओके, इज इक्वल टू युजर नेम केलं आपण, युजर नेम डॉट व्हॅल्यू. आता बघा, ही व्हॅल्यू येईल. त्यानंतर डॉक्युमेंट डॉट कुकी इज इक्वल टू युजर नेम प्लस कुकी व्हॅल्यू, आणि त्याला काय केलं, ही जी व्हॅल्यू येईल कुकी व्हॅल्यू याला काय केलं, एक्सपायर्स नाऊ डॉट, आता बघा इथं नाऊमध्ये आताची व्हॅल्यू आहे, इथं ही सेट गेट मंथ आपण ती नाऊला सेट केली, नाऊ डॉट टू UTC स्ट्रिंग. आता UTC स्ट्रिंग काय करेल आपण बघितलं आता की त्याला तो स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करतो आणि तो नाऊला एक्सपायर्स नाऊ डॉट टू स्ट्रिंग, म्हणजे नाऊमध्ये ही आजची डेट जी काय डेट आहे ती आपल्याला जी डेट देणार आहोत आपण प्लस पुढची ती डेट येणार आहे आणि इथं ती सेट होईल त्याला. आणि इथं येईल नंतर अलर्ट एक्सपायरी डेट ऑफ कुकी चेंज, युजर नेम आणि कोणत्या कुकीची व्हॅल्यू चेंज झाली ती कुकीचं नाव इथं या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर इकडं बॉडी टॅगमध्ये काय केलं, एक बटन घेतलेलं आहे आणि त्याच्या ऑन क्लिकवरती चेंज डेट हे फंक्शन काय केलं आहे, कॉल केलेलं आहे. अशा पद्धतीने हे सर्व प्रोग्राम होते. आता हे प्रोग्राम आपण रन करून बघू. बघा, आता फर्स्ट प्रोग्राम आहे, क्लिक द फॉलोइंग बटन टू गेट द कुकीज, ज्या काही कुकीज आपण घेतलेल्या किंवा क्रिएट केलेल्या आहेत त्या बघण्यासाठी आपल्याला. बघा, गेट कुकीज ऑल स्टोअर्ड कुकीज इथे येतील तुमच्या, आणि जर ज्या कुकी स्टोअर आहे त्याचे नेम इथे येईल, नेम इज अँड व्हॅल्यू त्याची इथं येऊन जाईल, ठीक आहे. त्यानंतर थर्ड प्रोग्राम, इथं आपल्याला जे काही कुकीज आपण क्रिएट करणार होत्या कुकीचं नाव इथं टाकायचं आणि त्यानंतर त्या डिलीट कुकीजवरती क्लिक केल्यानंतर काय होईल ते कुकीज डिलीट होईल. त्यानंतर लास्ट आहे
एंटर कुकी नेम टू चेंज द एक्सपायरी डेट. इथे आपल्याला कुकी जी कुकी आपण क्रिएट केली आहे तिचं नाव इथे टाकायचं आहे आणि एक्सटेंड एक्सपायरी डेट म्हटल्यानंतर जो काय आपण इथं हा कोड केलेला आहे याच्यानुसार आताचा मंथ येईल आणि त्याला प्लस वन केल्यानंतर इथं प्लस वन केलेला आहे म्हणजे पुढं एक महिन्याची त्याचं डेट काय होणार आहे एक्सटेंड होणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने सर्व प्रोग्राम होते. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये तुम्हाला हे कुकीजचे सर्व प्रोग्राम्स भेटतील. ओके, थँक्यू.